गणपति बाप्पा मोरया। नमस्कार, मी गौरी किरण। मायबोली गणेशोत्सव मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, तुम्हाला माहित आहेत मायबोली गणेशोत्सव यंदा आपण साजरा करत आहोत काही रिअल लाईफ हिरो सोबत आणि काही रील लाईफ हिरो सोबत। आज आपल्या सोबत रील लाईफ हिरो आहे आपला सगळ्यांचा आवडता कलाकार संतोष जुवेकर। संतोष, खूप स्वागत आहे। धन्यवाद। आणि त्याचसोबत आपल्या सोबत असणार आहेत रिअल हिरो अनिल राजभोज, ज्यांनी कोविड काळामध्ये सगळ्यांची मदत केली, सगळ्यांचे अन्नदाते बनले। तुम्हा दोघांचंही आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत। थँक्यू। थँक्यू मायबोली। थँक्यू गौरी। आणि तुम्हा सर्वांना, मायबोलीच्या सगळ्या प्रेक्षकांना, आम्हा दोघांकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। संतोष, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण बाप्पाचं वंदन करून करतो। याही बाप्पाला आपण वंदन करूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया, पूजा करूया। पहिला मान तुमचा। संतोष, गेले 2 वर्ष कोरोना होता आणि त्यामुळे सगळेजण मोठ्या अडचणीतून गेले होते, संकटामधून गेले होते। घरोघरी बाप्पा विराजमान झाले, पण तो आनंद साजरा करता आला नाही लोकांना। बऱ्याच घरांमध्ये तर दुःख इतकं होतं की बाप्पा येऊन सुद्धा त्यांना त्याची सेवा पाहिजे तशी करता आली नाही। फायनली या सगळ्यातून बाहेर पडून आपण आपल्या मनासारखा गणपती उत्सव यावर्षी साजरा करतो आहोत। यंदाचा उत्सव कसा होता तुझ्यासाठी? काय प्लॅन्स केले होतेस? अर्थात तू आता म्हणालीस की गेली 2 वर्ष गणेशोत्सव म्हणा किंवा कुठलाही सार्वजनिक उत्सव हा त्या आनंदात अर्थात आनंदात साजरा केला, पण जो जोश असतो मुळात तो नव्हता। कारण एक मोठं संकट सावट आपल्यावर होतंच कोरोनाचं। अनेक जण, काही जणचे नातेवाईक, जवळची माणसं त्यांनी गमावली होती, पण यावर्षी बाप्पाच्या कृपेने संकट खूप प्रमाणात कमी झालंय। अजून टळलं नाहीये, काळजी घेणं फार गरजेचं आहेच, पण तरी सुद्धा ते सावट दूर झालंय आणि आता पुन्हा त्याच आनंदात त्याच जोशात आपण हा गणेशोत्सव साजरा करतो। यावर्षी गेल्यावर्षीही होतं, पण यावर्षी, गेल्यावर्षी कसं घरातलीच लोक फक्त, कुणाला बोलवता येत नव्हतं, त्यामुळे तेवढा मजा नाही आली, पण यावेळेला जरा जास्तच आनंद आहे कारण सगळेच मित्र परिवार घरी येऊन गेले, नातेवाईक आले। उलट जे घर भरलेलं असतं इंधन या सणांच्या कारणामुळे आपण सगळे जवळ एकत्र येतो, आणि मला वाटतं की मूळ हा हेतू तोच आहे। जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलं साजरा करणं, त्यामागे हाच हेतू होता की सगळ्यांनी एकत्र यावं आणि तो आनंद साजरा करावा, ज्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी सगळ्या गोष्टींची। सो तो हेतू यावर्षी पुन्हा एकदा नव्याने साध्य झालाय सगळ्यांच्या बाबतीत। पण मला असं कळलंय की गेले 2 वर्ष तू स्वतःचं जे छान एक घर घेतलंयस कळव्याला, तिथे बाप्पाला बसवतोयस। हो, दुसरं वर्ष आहे माझ्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि खूप मस्त वाटतंय। किंवा त्या घरात मी एकटाच राहतो, आई बाबा दुसरीकडे असतात, पण म्हणतात की बॅचलर हाऊस असं म्हणतात, पण तसं मी ठेवत नाही। माझं घर अजिबात कोणाला वाटणार पण नाही की बॅचलर हाऊस आहे। सो त्यानिमित्ताने एक छान वाटतं घरात, एक पूजा होते, एक फार सात्विक, एक शुद्ध असं वातावरण तयार होतं घरात, आणि मला वाटतं ती एनर्जी जी क्रिएट होते ती पूर्ण वर्षभर पुरते। क्या बात आहे। तुमचा गणेशोत्सव कसा असतो? तुमच्या घरी गणपती येतो का, किंवा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गणपती उत्सव साजरा करता का? ऍक्च्युली माझ्या घरी गणपती येत नाही, परंतु माझ्या नातेवाईकांकडे, माझ्या सर्व मित्रपरिवारांकडे जो गणपती येतो त्या उत्सवातच आम्ही सामील होत असतो। आणि सार्वजनिक गणेशोत्सवचा उत्सव असेल त्याच्यात तर आम्ही लहानपणापासून सामील होत आलो, कारण की ते एक वेगळी भव्य मिरवणूक असते, जागरण असतो, गोंधळ असतो, आणि ते लहानपणापासून एक सवय आहे। घरातल्यांना काहीतरी कारण सांगून रात्रभर बाहेर राहायचं, बाहेर पडायचं, हे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गणेशोत्सव। आणि वर्गणी काढणे सर्वात जास्त उत्सव। वर्गणी तर हा एक विषय मोठाच आहे, कारण वर्गणीशिवाय गणेशोत्सव साजरा, वर्गणी काढणे हा एक वेगळा विषय नाही। जे देत नाहीत ना त्यांच्याकडनं वर्गणी काढणे हा एक मोठा स्पर्धेचा विषय असतो, आणि त्यांच्याकडनं भेटलेली वर्गणी असते ना, त्या आनंदावरती गणेशोत्सव साजरा करणं हे एक मोठं यश असल्यासारखं असतं। नक्कीच। केवढी छोटीशी गोष्ट सांगितली, ज्यांच्याकडनं मिळत नाही त्यांच्याकडनं वर्गणी काढणे असतो, खरं ती मजा जास्त असते। जे देत नाहीत त्यांच्याकडून वर्गणी मिळवणं, काढणं, तो आनंद वेगळा। ठाण्याला तुला माहिती आहे, तुझ्या परिसरात राहतोस, इथे खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात आणि कोरोना काळात सुद्धा ठाणेकरांनी खूप महत्वाची भूमिका बजावली। अनिल सरांसारखे खूप सारे कोरोना योद्धे आहेत ज्यांनी जीवाची पर्वा न करता लोकांसाठी ते उभे राहिले, तर तू कसं बघतोस या सगळ्यांकडे, अनिल सरांसारख्या लोकांकडे? ज्या काळात ना आपल्या लोकांना सुद्धा भेटायला लोक घाबरत होती, कोणी बाहेरून आलं तर त्याला सगळ्या गोष्टीपासून थोडं लांब राहूनच त्याशी बोलायची, अशा काळात तुम्ही घराच्या बाहेर पडलात, लोकांपर्यंत पोहोचलात, जिथे दुकानं चालू नव्हती,
कोणाला जेवण खावण मिळत नव्हतं, ज्यांचं जे मिळू शकत होते किंवा ज्यांना मिळू पैसे नव्हते, पैशाचे प्रॉब्लेम होते, ज्यांना जेवण मिळत नव्हतं त्यांना तुम्ही पुरवलं, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आणि मला वाटतं की या बाप्पापेक्षा आजच्या घडीला आमच्यासारख्या माणसांना तुम्ही त्या बाप्पाच्या समान. माणसातले देव खरंच आमच्यासाठी गरजेचे आहेत. सजावट किंवा प्रसाद, गणपती आणणं, गणपतीचं विसर्जन करणं, आरत्या, हे सगळं किती जवळचं आहे तुला आणि तू काय काय ऍक्टिव्हिटीज करतोस गणपती दरम्यान? आता सध्या सार्वजनिक गणेश उत्सव तसा आता होत नाही, कुठे जाता येत नाही. केलास की काय, त्यांची दुपटीने संख्या वाढत असेल तिथे. पण तरी मी जातो जोशीवाडीत, ठाण्यात आजी जिकडे राहायची, आजही तिकडे गणेश उत्सव साजरा होतो. आता ही सगळे तिकडे तिथे मी जातो एक दिवस तरी निदान. पण वर्गणी गोळा करणं हे मिस करतोय. आणि जसं सरांनी सांगितलं की काहीतरी कारण देऊन घराच्या बाहेर राहायचं रात्रभर, काहीतरी कारण म्हणजे मखर सजावट करायची आहे, मग ते सकाळी उठून जायचं, गोठ्यात जाऊन शेण स्वतःच्या हाताने गोळा करायचं, ते देवळासमोर अंगण सारवायचं, त्याच्यानंतर गाडी सजवायची, हातगाडी ज्याच्यावरून गणपती येणार आहे, आणि मग त्याच्यानंतर मखर रात्रभर कोरीव काम करत थर्माकोलचं, आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यरात्री येणारा चहा आणि वडापाव. बरोबर. हा तो जो यायचा ती जी मजा असायची, म्हणजे जवळजवळ काहीतरी सॉलिड, म्हणजे नासामध्ये जे सायंटिस्ट काम करतात ना त्यांच्या सारखाच एक आनंद की काहीतरी वेगळं करतोय आयुष्यात, आणि तो आनंद वेगळा होता. मग ते 7 दिवस गणपतीचे रात्र दिवसभर तिकडे आरत्या, लोकांना प्रसाद वाटणं, मग स्थानिक कलावंतांना वाव असलेले आपले कार्यक्रम, कोणी डान्स कर, कोणी मिमिक्री कर. मला मला वाटतं की पहिलं स्टेज, मला पहिलं रंगभूमीवर माझं जे पाऊल पडलं ते या गणेशोत्सवामुळे, जिकडे मी मिमिक्री वगैरे करायला लागलो आणि मग नाटक या क्षेत्रात आलो. सो ह्या सगळ्या गोष्टी आता मिस करतोय, पण आता घरात मात्र तयारी तशीच करतो. आता 2 दिवस अगोदर सगळं, आता मी आणि माझा भाऊ मिळून आम्ही सगळं ते मखर सजवणं, आता शक्यतो इको फ्रेंडली ज्या गोष्टी आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न करतो, की शाडूच्या मातीची मूर्ती असावी, थर्माकोल वगैरे न वापरता कागदाचं किंवा फळांचं फुलांचं डेकोरेशन करता येईल यावर जास्त भर देतो. आणि उगाच वायफळ खर्च करण्यापेक्षा तो खर्च जो काही उरेल तो जिथे शक्य होईल, ज्यांना गरज आहे, मी काही माझ्या परीने करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करतो. तू थिएटर केलंयस खूप सारं, तर तू जे गणपती दरम्यान दौरे व्हायचे नाटकाचे वगैरे, तर ते केलेस का आणि आता मिस करतोस का ते? खूप मिस करतोय, आणि मिस करतोय म्हणजे आता एवढ्यात मी कुठलं नाटक करत नाही, पण मला नाटक करण्याची खूप इच्छा आहे. सो माझं हंटिंग चालू आहे. सो सगळ्यांना, प्रोड्युसर, सगळे निर्माते, चला त्यानिमित्ताने इथे स्ट्रगल करून टाकतो, चांगलं स्क्रिप्ट असेल तर द्या, मग नाटक करायचं. बाप्पाच्या आशीर्वादाने मिळेल. येस. सो पुन्हा ती मजा वेगळीच आहे, कोकणातले दौरे आणि कोकणातलं गणेशोत्सव म्हणजे नथिंग लाईक. सो तेव्हा जो प्रत्येक घराघरात जे काय जेवण मोदक, म्हणजे तुम्हाला सांग, मी नाटकाला वगैरे कुठे गेलो ना आम्ही प्रयोगाला कोकणात, तर ते तिकडचं नाटकाचं जेवण आम्ही नाही खात, ते आम्ही इकडे तिकडे ओळख काढून कोणी असं सही देतो, फोटो देतो, घरी काय बनवलंय मग येतात ते, पण आवडीने मोदकाचा डबा येतो, कुठेतरी जेवण आणतं. सो ती मजा वेगळी आहे, आणि ऑब्व्हियसली हे प्रेम आहे, त्या प्रेमाचा फायदा, गैरफायदा, फायदा आम्ही घेतो. तुम्ही काय काय करता गणपतीमध्ये फॅमिली सकट? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की लहानपणीपासून तुम्ही या गोष्टींमध्ये खूप सक्रिय आहात, पण अजूनही मुलांना किंवा बाकी फॅमिलीला घेऊन तुम्ही जाता का देखावे पाहायला किंवा मिरवणुकीमध्ये सामील व्हायला? बऱ्यापैकी जो शेवटचा दिवस असतो, 11वा दिवस किंवा 10वा दिवस गणपती विसर्जनाचा असतो, त्या मिरवणुकीत आम्ही जवळपास सामील, म्हणजे आम्ही काय माझ्या मुलांसकट घरातले पण सामील होत असतात. आणि गणपती पाहायचीच वेळ येते जेव्हा मुंबईचे, तेव्हा रात्रीचाच टाईम आपला एकच असतो. त्या टाईममध्ये मुंबईच्या हायवेनी गेलो आपण, लालबागच्या लाईनी, सर्व चिंतामणी वगैरे सर्व गणपती करत शेवटी चेंबूरचा करून आम्ही भांडुपला परततोच. पण ती एक मजा वेगळी असते, आणि आपल्या मुलांना एक वेगळं एक वळण लागत असतं की तो रात्रीचा गणपती, तो गणपतीची मूर्ती अशी होती, तिथे असं प्रकारचं डेकोरेशन होतं. ती चर्चा घरात 4-5 दिवस तीच चालते, म्हणजे अनेक विविध गोष्टींनी, जसा बाप्पा नटलेला असतो तशा विविध विषयांनी नटलेले ते रात्र असते. संतोष, अलीकडेच बॉलिवूडमध्ये खूप धमाकेदार परफॉर्मन्सेस देतोयस तू. मराठीमध्ये तुला आम्ही नेहमी पाहिलेलं आहे, उत्तम उत्तम सिनेमे तू दिलेले आहेस, आणि तुझ्या जवळपास सगळ्या भूमिका क्लिअरली लक्षात राहतील इतकं छान काम तू आजपर्यंत केलंय. नुकताच मी डार्लिंग्स पाहिला, त्यातले
इतरही काम मला तुझं आवडलं आणि मनोज वाजपेयींसोबत भोसले सिनेमा केला होतास तू आणि अजूनही काही खूप एंटरटेनिंग असे छान छान प्रोजेक्ट तुझे येत आहेत. कसं वाटतंय आता बॉलिवूडमध्ये फायनली तुझे पाय तू रोवायला सुरुवात केलीस? अर्थात आनंद जो प्रत्येक ऍक्टरला प्रत्येक कलाकाराला आनंद होईल तोच आनंद माझ्या मनात आहे, कारण प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी पुढे सरकायचा प्रयत्न करत असतो. मी प्रयत्न करतोय, करत राहीन आणि ठीक आहे ज्या स्पीडने जाईन ते बाप्पाच्या मनात असेल तो स्पीड असेल. सो एन्जॉईंग मुमेंट, मी आता हा क्षण इतका एन्जॉय करतोय की आय एम सो फॉर्च्युनेट, मला नशिबाने उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, मिळते आणि ती सगळी मुमेंट मी खूप एन्जॉय करतोय. पण काय अपकमिंग प्रोजेक्ट आहेत तुझे, काही ऐकायला मिळेल का त्याच्यावर? येस, माझ्या आता दोन मराठी सिनेमे जे रिलीजला रेडी आहेत, एक छत्तीसगुड, त्यात मी आहे, पूर्वा पवार आहे, पुष्कर आहे आणि समित कक्कड मी ती डिरेक्ट केली आहे. आणि एक नव्याने समित कक्कडच्या पुढाकारामुळे त्याचा वन ऑफ द प्रोड्युसर पण झालो आहे मी. सो मी समित दोघांनी मिळून एक असंच मैत्रीत चलो यार मजाक मजाक मी फिल्म बन गई. सो असा एक प्रयत्न केलाय, लेट्स सी, बाप्पाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. सो तो एक सिनेमा आहे छत्तीसगुड आणि त्यानंतर डेटबीट आहे, मी सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे आणि लोकेश गुप्तेने ती डिरेक्ट केली आहे, एव्ही के एंटरटेनमेंटची फिल्म आहे, ती रिलीजवर आहे. शिवाय एक धारावी बँक नावाची वेबसिरीज केली आहे जी समित कक्कडनीच डिरेक्ट केली आहे. सो ती आता रिलीज होईल MX प्लेअरला. त्याच्यानंतर समित कक्कडचीच मी दुसरी फिल्म करतोय. बरेच जण म्हणतात की समित गोयार कुछ नाही होत, संत्याची आहे, पण एवढं मात्र आहे समितने त्यावर उत्तर दिलं की तो अजिबात मित्र म्हणून आहे, चांगले मित्र, ऑब्व्हियसली वी आर व्हेरी गुड फ्रेंड, कारण मी ऑफ स्क्रीन सुद्धा एवढी आमची चांगली केमिस्ट्री आहे, पण त्यामुळे तो चांगलं काम करतो, करू शकतो मी म्हणून तुम्हाला रोल देतो, कारण तो त्या पार्टीतलं तसं म्हणत चाललं मेरा दोस्त इसको काम दे दे, मग त्याला ते दिसतं की नाही हे संत्या गेली कॅरेक्टर आहे. सो चला समित कक्कड आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत समित कक्कड आहे तोपर्यंत तरी काही टेन्शन नाही आहे फिल्मचं. सो समितची आता एक फिल्म करतोय, त्याचं नाव मी सांगेनच लवकर आणि त्याची कास्टिंग पण ठीक आहे सांगतो, मी आणि शरद केळकर आहे आणि इट्स अ व्हेरी डिफरंट मूवी आणि खूप छान मूवी आहे ती आहे. आणि आता एक आणखीन एक सिनेमाचं शूटिंग सुरू होईल माझं आणि हिंदीचं काही सरप्राईज असेल ते आपल्याला नंतर कळतील हळूहळू, सांगायला हरकत नाही. तो आता रिलीजवर आहे सिनेमा, विशाल भारद्वाज प्रोडक्शन त्यांची फिल्म आहे, आसमान भारद्वाज त्यांचा मुलगा, त्याची डेब्यू फिल्म आहे आणि एक चांगलं कॅरेक्टर मला त्यात प्ले करायला मिळालं आहे विशाल सरांमुळे. आणि चान्स मी मगाशी सांगितलं की अनेक खूप चांगल्या मातबर लोकांवर काम करण्याची संधी बाप्पा मला देतोय. सो थँक्स टू हिम अगेन, थँक्स टू यू ऑल्सो, आणि बघूया, लेट्स वेट.